मित्रांनो, एक विशेष मुलाखत मुलाखत आहे कराड उत्तर जे मतदारसंघ आहे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे. विचारूया त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं. दादा नमस्कार. नमस्ते. आत्ता वाजता साधारण 10:30 प्रचार चालूच आहे. कसं प्रचाराचं कशी रूपरेषा चालू आहे तुमची? बेसिकली आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा नगरीमध्ये पाल या ठिकाणी आज शुभारंभ आम्ही केलेला आहे आणि त्या ठिकाणी आज एक विराट सभा त्या ठिकाणी झाली आणि या सभेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजपासून प्रचाराचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. बर, आता बरेचसे जे नवीन मतदार आहेत महाराष्ट्राला कळवूद्या, मनोजदादा घोरपडे नक्की कोण आहेत, पार्श्वभूमी सांगा, नक्की शिक्षण काय, कशा पद्धतीनं बाकी गोष्टी केल्या? माझं नाव संपूर्ण मनोज भीमराव घोरपडे, गाव मत्यापूर, तालुका जिल्हा सातारा. बर, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी जवळपास 2012 सालापासून या ठिकाणी कार्यरत आहे. शिक्षण BA झालेलं आहे आणि शेतकरी कुटुंबातून या ठिकाणी म्हणजे लहानपणापासून आम्ही शेतकऱ्याची सुख दुःख सगळ्या गोष्टी अगदी जवळून बघितलेल्या आहेत. किंबहुना काही काळ शेतीसुद्धा केलेली आहे, त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा डायरेक्ट अनुभव आहे. त्यानंतर थोडस आम्ही 2004 पासून उद्योगधंद्याकडे वळालो, त्या माध्यमातून हळूहळू ग्रीप घेत आम्हालाही आमच्या आई वडिलांच्या पूर्वपुण्याच्या माध्यमातून एक चांगले फील्ड मिळत गेले. विंड मिल म्हणा, बाकीच्या या माध्यमातून आज आता आम्ही सोलरमध्ये आमचं फार मोठ्या प्रमाणावर काम आहे. आज खाटावमान शुगर प्रायव्हेट लिमिटेड याची आम्ही उभारणी केलेली आहे आणि बेस आमचा आज जर म्हणाल तर तसा उद्योग हाच आमचा बेस आहे. परंतु माझे वडील जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्याच पद्धतीनं जिल्हा नियोजनचे सदस्य होते, आई सुद्धा जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन सदस्य होत्या, मी सुद्धा जिल्हा नियोजनला आणि जिल्हा परिषद सदस्य 2017 पासून होतो आणि एक आपल्याला राजकारणाचा समाजकारणाचा एक वारसा आहे आणि या माध्यमातून एक आपल्याकडे एक विजन आहे आणि विजनच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा विषय असेल, समाजकारण असेल, लोकांचं अर्थकारण सुधारण्याची भूमिका असेल आणि या माध्यमातून जर आपल्याला ईश्वरानं या सगळ्या गोष्टी जर दिल्यात तर थोडंसं राजकारण हे सेवा करण्याचं एक अतिशय चांगलं माध्यम आहे. बरोबर. आणि तो हेतू डोक्यात ठेवून आपण या ठिकाणी विधानसभेची तयारी 10 वर्षापूर्वीपासून करतोय. तुम्ही उदाहरण सांगितलं की 2 वेळा तुम्ही ट्राय केलं, पण विश्लेषण केलं असेल का पराभव होत होता, काय विश्लेषण तुम्हाला दिसलं त्यावेळी? हेच ना, त्यावेळेला जी तिरंगी लढत झाली हा मेजर फॅक्टर होता. तिरंगी लढत त्यांना त्यावेळेला 78,000 मत होती, मला 44,000 मत होती आणि धैर्यशील कदमानं 57,000 मत होती. ही जर बेरीज केली तर 1,01,000 मत त्यांच्या अगेन्स्ट होती. तरी सुद्धा या ठिकाणी त्यांचं 78,000 मतामध्ये गणित जमलं. म्हणजे लोकांनी यांना नाकारलंय का तर पहिल्यापासून नाकारलेलं आहे 2014 पासून. परंतु 10 वर्ष बोनस मिळाली तिरंगी लढतीचा फायदा आणि यावेळेला आम्ही ती चूक दुरुस्त केलेली आहे. बरं, पण अवघड आहे ना तिकीट मिळवणं, कारण त्या रेसमध्ये भरपूर चेहरे असताना तुम्ही बरोबर तिथपर्यंत कसं पोहोचला? असं काय नाही, शेवटी काय वरिष्ठ नेतृत्व जर आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्याला संधी मिळते का तर मिळते. आज समजा मला आज तिकीट मिळालं, धैर्यशीलदादांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, वेताळसाहेबांना प्रदेशची जबाबदारी मिळाली आणि हा बॅलन्स पार्टीने ह्यावेळेला राखलेला आहे आणि ही सीट पार्टीला माहिती आहे की आपण जिंकू शकतो, त्यामुळं ताकदीनं खरं तर ही सीट भारतीय जनता पार्टीनं स्वतःकडं या ठिकाणी ठेवली आणि त्याला कारण पण आहे की आज इथं भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात आता संघटन जर म्हणाल तर अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी संघटन आहे. आता जर यंदाचं इलेक्शन पाहिलं
तर जी गटबा जी आहे बीजेपीमध्ये ती बऱ्यापैकी संपवण्यात आली. तुम्ही म्हणला की फुटाफूट होते, तिरंगी चौरंगी लढत होते, त्यामुळे तो विजय होतोय. तर ते करताना काय काय कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागले? म्हणजे तुम्ही उमेदवार आहात पण अजून काय कॉम्प्रोमाइज करावं लागले का? मला काय तसं नाही काय वाटत. कारण काय बेसिकली शेवटी मी पण 10 वर्ष या ठिकाणी बीजेपीचं काम करतोय. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास आम्ही मोतीबिंदूची 17,000 ऑपरेशन्स केलेली आहेत. कमीत कमी 70,000-75,000 चष्मे मोफत वाटलेले असतील. एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या गोष्टी करत आलेलो आहे. त्याच पद्धतीनं महिलांसाठी आटा चक्की निम्या किमतीमध्ये देणं असेल, शिलाई मशीन निम्या किमतीमध्ये देणं असेल, वॉटर प्युरिफायर, आणि शेतकऱ्यांसाठी मी जवळपास 19,000 बॅटरीचे पंप निम्या किमतीमध्ये दिलेले आहेत. आणि या माध्यमातून लोकांना वाटत होतं की बाबा या ठिकाणी ह्या व्यक्तीला जर संधी दिली तर भविष्यात सुद्धा आपल्याला सामाजिक उपक्रम तर चालू राहतीलच, परंतु एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून होईल. आज शेवटी भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा ह्या कामाची नोंद असल्यामुळं आणि त्याच पद्धतीनं आज जर बघितलं तर आपले जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून या वर्षभरामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं रामकृष्णजी वेताळ सुद्धा प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाला आहेत. पण तसं माझ्याकडे कुठलंच पक्षीय पद वगैरे काय नव्हतं, कारण मला पुढे विधानसभा हे मी पहिल्यापासून ध्येय ठेवलो. आता हे झालं की कशा पद्धतीनं राजकारण होईल पुढच्या आगामी काळात. पण दादा तुम्ही निवडून आला तर मला ह्या ह्या गोष्टी करायच्यात, असे कुठल्या गोष्टी आहेत की मला निवडून आलं तर ह्या गोष्टी अवश्य करायच्यात? बेसिकली जर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ बघितला तर हा ग्रामीण मतदारसंघ आहे. बरं, रहमतपूर शहर नगरपालिका आहे, परंतु त्याच ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं तर तिथं ग्रामीण किंवा शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. त्यामुळं शेती हा बेस या ठिकाणी असल्यामुळं शेती पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा राहतो यामध्ये. आणि त्या बाबतीत जर आज आपण बघितलं तर 2014-19 ज्यावेळेला युतीचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम चालू केलं होतं आणि त्या सरकारच्या माध्यमातून या हनबरवाडी धनगरवाडी योजनेसाठी फार मोठ्या प्रमाणावर आम्ही निधी आणला आणि खऱ्या अर्थानं त्या योजनेला सुरुवात म्हणा, कारण त्याच्या अगोदर फक्त 90,00,000 रुपये त्यावर निधी टाकला गेला होता आणि फक्त भूमिपूजन झालं होतं. परंतु या युतीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निधी आणून आज हनबरवाडी योजना कार्यरत झालेली आहे आणि धनगरवाडी योजनेचं सुद्धा आता काम पहिल्या टप्प्याचं पूर्ण झालेलं आहे. हे काम करताना आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला त्यावेळेचे जे काय जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन असतील, त्याच पद्धतीनं शिवतारे बापू तर पालकमंत्री पण होते आणि त्यांच्याकडे राज्यमंत्री पद होतं, त्याच पद्धतीनं चंद्रकांत दादांनी सुद्धा त्या काळामध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात चांगलं लक्ष पार्टी बांधण्याच्या दृष्टिकोनातूनच घातलेलं होतं. आम्ही कधी कधी कराड सर्किट हाऊसला त्या कृष्णा खोऱ्याच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यासाठी लागणारं जे काही आर्थिक नियोजन असेल ते सुद्धा त्या ठिकाणी त्या माध्यमातून केलं. आणि आज जर आपण बघितलं ते या ठिकाणी विद्यमान आमदारांचे वडील आदरणीय पी डी पाटील साहेब ह्यांनी स्वप्न पाहिलेलं ते स्वप्न जवळपास आम्ही या ठिकाणी पूर्ण केलं असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच पद्धतीनं 2010 साली कोपर्डी लिंक कॅनॉल तारळीचं जे काही धरण आहे त्या धरणातून धरण 2010 पूर्ण झालं आणि तिथून ते कोपर्डी लिंक कॅनॉलद्वारे पाणी एक्सप्रेस कॅनॉलला आणि आपला जो कराड तालुक्याचा कराड उत्तरमधील पूर्व भाग आहे त्या पूर्व भागाला पाणी देण्यासाठी आणि त्याच पद्धतीनं सांगलीला पाणी देण्यासाठीचं ते नियोजन केलेलं होतं. परंतु 2014-19 ते काम जवळपास 95% पूर्ण झालं होतं, परंतु जे राहिलेलं जे उर्वरित काम होतं त्यामुळं या ठिकाणी ही योजना एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा उपयोगाची नव्हती. ते आत्ता या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेशदादा शिंदे झाल्यानंतर
आम्ही त्याच्यावर फोकसड काम केलं आणि पुढे दुष्काळी परिस्थिती दिसत असल्यामुळं त्याला फार मोठ्या प्रमाणावर गती दिली. त्या ठिकाणी जमीन ॲक्विजिशनचे विषय होते, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी टेंडर काढणं बाकीच्या एक गोष्टी करत गेलं तर फार वेळ लागणार होता. मग यांत्रिक विभागाकडून आपण ते काम करून जवळपास फक्त 6 महिन्यामध्ये उर्वरित काम पूर्ण करून या ठिकाणी आम्ही कोपर्डे लिंक कॅनॉल चालू करून या विभागामध्ये जी काही दुष्काळी परिस्थिती तयार झाली होती, अजून जर 15 दिवस पाणी आलं नसतं तर संपूर्ण ऊसाची शेती तर संपली असती. त्याच पद्धतीने पिण्याच्या पाणी सुद्धा फार मोठी अडचण या ठिकाणी झालेली होती, ती सुद्धा या ठिकाणी दूर झाली. त्यानंतर जवळपास 3.5-4 महिने हा कॅनॉल चालू होता आणि त्या माध्यमातून दुष्काळामध्ये पाण्याचं जे काही भीषण संकट ओढवलं ते या ठिकाणी या माध्यमातून कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याचा रिझल्ट सुद्धा आला. लोकसभा ज्यावेळेला इलेक्शन लागलं त्यावेळेस या म्हसूर जिल्हा परिषदेकडे जवळपास 900 मतांनी आम्हाला उदयनराजेनं प्लस मिळालेलं आहे. लोकांनी सुद्धा या गोष्टीकडं एक पॉझिटिव्हली घेतलं आणि आपल्याला कुठंतरी केलेल्या कामाचं या ठिकाणी चीज झालंय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली. आता महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला की अनेक पक्ष फुटले, तर त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय का? म्हणजे आपण ग्राउंड रियालिटीवर तो परिणाम दिसतोय का? तर तसं बघितलं तर त्याचा परिणाम लोकसभेच्या वेळेला दिसून आला, परंतु त्यावेळेला सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी ह्या अँटी होत्या. संविधानाच्या संदर्भातलं एक नरेटिव्ह सगळीकडे पसरवलं गेलं होतं, BJP जर 400 पार गेली तर या ठिकाणी संविधान बदलणार. पण हे काय कुठंतरी इलेक्शन स्ट्रॅटेजीचा हा भाग होता, कारण एवढं सोपं नाही की संविधान बदलणं. उद्या कोणीही सत्तेत आलं, किती थम्पिंग मेजॉरिटी असेल, तरी शेवटी घटना ही आजपर्यंत जवळपास 75 वर्षांमध्ये भारतीय राज्यघटनेनुसारच कारभार चाललेला आहे. त्यामुळं त्याच्या बाहेर जाऊन कोण काय करू शकेल अशी परिस्थिती 100% नव्हती. परंतु ह्या फेक नरेटिव्हच्या आधारे त्यांनी लोकसभा इलेक्शनला बराचसा त्यांचा कार्यभाग उरकला, परंतु तीच गोष्टी परत परत कधी चालत नसतात. आणि ह्यावेळेला सगळेच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. अशा पद्धतीची काही कुठली नरेटिव्ह पसरवणे इतका आता वेळ कोणाला नाही ठेवलेला नाही. तोच प्रश्न विचारणार होतो की नरेटिव्ह वर सगळा पूर्ण आपलं राजकारण ठरते, तर असं काय BJP किंवा तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता असं आहे का महाराष्ट्रात नरेटिव्ह अशा पद्धतीने गेलं पाहिजे अशा पद्धतीने गेलं पाहिजे? तरी मला काय तशा पद्धतीचं काय नरेटिव्ह दिसत नाही, कारण आता आमच्याकडे पण त्या नरेटिव्हला क्रॉस करण्याची टीम किंवा त्या पद्धतीचं नियोजन पक्षाकडे 100% आहे. आज आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं की जे आता लाडकी बहिणीचे पैसे आहेत हे इलेक्शन पुरते या ठिकाणी दिले आहेत आणि परत ते बंद होणार आहेत. परंतु मला त्यांना एक सांगायचं आहे की 46,000 कोटीची तरतूद एक वर्षासाठी लागणाऱ्या पैशाची शासनानं अगोदरच करून ठेवलेली आहे, त्यामुळे वर्षभर तरी काही टेन्शन आहे असं म्हणायचं काही कारण नाही. आणि कालच कोल्हापूरला या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी 1500 ते 2100 करणार हे डिक्लेअर पण करून टाकलेलं आहे. आणि आत्ता जरी कोणी काय सांगण्याचा महिलांना प्रयत्न केला तर आमच्या लाडक्या बहिणी त्या ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नाहीत, कारण त्यांना माहिती आजपर्यंत कुणी काय दिलेलं नाही आपल्याला. ह्या शासनानं महिन्याला 1500 रुपये देऊन या ठिकाणी महिलांना फक्त आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न नाही केला तर या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आता याला जोडून प्रश्न, बरेचसे लोक म्हणतात लाडकी बहीण केली लाडका भाऊ ही योजना येणार का नाही? ऍक्च्युली जर आज आपण बघितलं तर लाडका भाऊ सुद्धा आहेच. आज जर तुम्ही बघितलं तर मसूर मध्ये बसलोय, किमान जर या ठिकाणी जे लाईट बिल आहे शेतीचं आज 7.5 HP पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे ह्या गावात किमान 10-12 कोटीच्या तरी पुढं हे प्रत्येक कुटुंबाला मिळालेला लाभ आहे. तो लाडक्या भावालाच मिळाला आहे. बर, आज शेतकरी सन्मानचे पैसे येत आहेत ते सुद्धा आहेच ना त्या ठिकाणी. बहिणीनाही मिळत आहेत आणि लाडक्या भावांनाही मिळत आहेत, त्यामुळे लाडक्या भावाचा सुद्धा लाड हे शासन करतंय. आणखी काहीतरी करेल आणखी. बर, आता तुम्ही जर राजकारण पाहिलं दादा महाराष्ट्राचं असेल किंवा अगदी कराड तालुक्याचं असेल तर राजकारण अवघड झालेलं आहे असे म्हणतात. म्हणजे लोक टिकवणं, कार्यकर्ता टिकवणं हा खूप मोठा टास्क आहे. तुम्हाला अनुभव आलाय का म्हणजे जर फिरत असताना की मोठा टास्क आहे कार्यकर्त्यांना टिकवून ठेवणं?
मुळातच तुम्ही जर विचारानं कार्यकर्ता मानला तर तो टिकवणं फार अवघड नाही. आज कुठल्या एखाद्या आमिषानं जर एखादी व्यक्ती जवळ आली, कार्यकर्ता जवळ आला, तर त्याला त्यापेक्षा पुढचं जर काय दिलं तर तो डायव्हर्ट होऊ शकतो. परंतु विचारावर आधारित जर आपण कार्यकर्त्यांचं संघटन केलं एका विचारानं प्रेरित, तर 100% ती जी काय चाललं आहे ते मला काय फार हे वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी तुम्ही त्या कार्यकर्त्याला कसं जपताय, त्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये तुम्ही काय सहकार्य करता. कारण मला आज अनुभव आहे की माझ्याबरोबर जे 2014 पासून जॉईन झाले तर काही बंडळी अशी होती, त्यांना मताचा अधिकार पण नव्हता. पण आज ते राजकारणामध्ये कोण कुठं सदस्य झालाय, कोण सरपंच आहे, कोण चेअरमन आहे, आणि एखादा विचार घेऊन जर एखादा कार्यकर्ता तो मला अटॅच झाला तर तो सहजासहजी बदलत नाही. त्यामुळे ते काय मला फार असं अवघड वाटत नाही. ना आम्हाला एक सवय आहे, रात्री 12 जरी कोणी फोन केला तरी तो रिसीव केला जातो, कार्यकर्त्याची अडचण ऐकून घेतली जाते, त्याला 100% जे देता येईल तेवढं योगदान सहकार्य आपण देत असतो. त्यामुळे अशी सेवा दिल्यानंतर मला नाही वाटत कोण बदलेल किंवा बाजूला जाईल. राजकारणी माणसाला मी नेहमी प्रश्न विचारत असतो, राजकारणात बरं वागावं लागतं का खरं दादा? तुमचा बेस काय त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. ऍक्च्युली खरं बोललं तर तुम्ही लॉंग टर्म राजकारण करू शकता. बरं बोलून तात्पुरतं दोघांचंही समाधान आहे, मग त्या कार्यकर्त्याचं बी तात्पुरतं समाधान आणि नेत्याचं पण समाधान. हे लॉंग टर्म कोलेशन चालत नाही मग. त्यामुळं खरं बोलणं हे सगळ्यात चांगलं. एखाद्या वेळेस तात्पुरतं जर एखादं काम होणारच नसेल, त्याला जर सांगितलं बाबा हे अडचण आहे ना अशा अशा पद्धतीनं हे काम होऊ शकत नाही, तर तेवढ्यापुरतं त्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं. कारण शेवटी कुठल्याही अपेक्षा आलेल्या माणसाला अपेक्षा पूर्ण झाली नाही तर ती अडचणीचं वाटत असतं. परंतु जर त्याला खरं जर सांगितलं तर ते तेवढ्यापुरतं असते, पण त्यालाही कळत असतं की अडचणी काय आहेत काय नाही. आणि त्यानंतर जर आपण खरं बोलत असलो तर त्याला कधीच वाईट वाटत नाही. दादा काय काय थेट प्रश्न आणि ते विचारलेच पाहिजेत तुम्हाला, की विरोधकांचं असं म्हणणं आहे की 25 एका ठिकाणी सत्ता आहे म्हणजे निश्चित काहीतरी चांगलं काम होत असणार. काय सांगताय तुम्ही, 25 सत्ता सलग भेटते म्हणजे काही ना काहीतरी चांगलं काम झालंच असणार की? आज आता त्या बाबतीत जरा तुम्ही उद्या एक मतदारसंघामध्ये 50 पण नाही देत, 20-30 फेरफटका मारा ती पण तेवढं पण राहू देत. इथनं जाऊन तुम्ही मसूरमधनं फिरून या फक्त. तुम्हाला काय चांगलं काम झालेलं आहे त्या गावामधील, आत्ताची रस्त्याची परिस्थिती किंवा त्या ठिकाणी गटरची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, तुम्ही इथल्या जर नागरिकांना विचारलं तर तुमच्या लक्षात येईल 25 नक्की काय चांगलं काम झालं. उलट एवढ्या सलग सत्ता मिळाल्यानंतर कुठलाही प्रश्न आजपर्यंत बाकी राहायला नाही पाहिजे होता. आजची अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी जरी 5,000 आणले तरी सुद्धा ते कमी पडतील एवढा बॅकलॉग आहे या मतदारसंघामध्ये. मी जसं मगाशी सांगितलं, फक्त तिरंगी लढतीमुळे हे 2 वाचलेले आहेत. नाहीतर पहिली टर्म जर तशी बघितलं तर मतदारसंघाचं या ठिकाणी रिअप्रोप्रिएशन झालं किंवा डिलिमिटेशन झालं, त्यावेळेला 2009 हा वेगळा मतदारसंघ झाला. नाहीतर तसं त्यांना 2004 सुद्धा 3,000 आसपासच घरी जाण्याचीच वेळ होती त्यांची. बर, पण नशिबानं डिलिमिटेशन झालं, यांचं तिकीट कापलं गेलं, एक सहानुभूती तयार झाली आणि ह्या सहानुभूतीच्या जोरावर 2009 ते आमदार झाले. परंतु 9 त्यांना 1,00,000 मतं होती. परत जर तुम्ही जर बघितलं तर समोर 60,000 मतं पडली होती. 14 परिस्थिती अशी झाली की 78,000 मतं पडली आणि विरोधात 1,01,000, म्हणजे पहिल्या 5 लोक त्यांना कंटाळलेली होती. परंतु हा टेक्निकल विजय त्यांना त्या ठिकाणी मिळाला आणि दुसऱ्या वेळेला पण तसंच झालं, टेक्निकल विजय मिळाला. त्यामुळे यांना आमदार म्हणून कधी इथल्या लोकांनी स्वीकारलेलं नाही असं माझं मत आहे. तुमच्या पक्षाला बीजेपीला पार्टी विथ डिफरन्स म्हणलं जातं, पण काय काय लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेच पक्षात घेण्यात आले आणि तेच उमेदवार म्हणून डिक्लेअर झाले, तर ही ह्याविषयी काय सांगाल, डिफरन्स आहे का पार्टी ऑल सेम? शेवटी राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात.
त्या पद्धतीने पार्टीने निर्णय घेतला असेल आता त्या बाबतीत आपण वरिष्ठांशी चर्चा केली तर जरा बरं होईल. बरं, तर मी आज फिरलो मतदारसंघात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तरुणांच्या दृष्टीने एक तर महागाई आहे आणि बेरोजगार प्रचंड आहे जर आपण बघितलं. त्याच्यासाठी तुम्ही करणार आहे काय, म्हणजे एक ठोस सांगा, कारण तुम्ही व्यावसायिक असल्यामुळं एक यशस्वी उद्योजक असल्यामुळं तो प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी हाताळू शकता. तर काय हित काय करणार तुम्ही, एम आय डी सी सारख्या गोष्टी आल्या पाहिजेत ना इथं मोठ्या प्रमाणात. बेसिकली आज तासवडीसारखी एम आय डी सी तसे बऱ्याच दिवसापासून आहे, परंतु आज जर आपण बघितलं तर पुणे असेल किंवा अगदी बारामती सुद्धा असेल किंवा आता अलीकडे आपल्याकडं लोणंद एम आय डी सी झाली, इथल्या नेते मंडळींची एक राजकीय इच्छाशक्ती होती म्हणून त्या एम आय डी सी डेव्हलप झाल्या. आज भलं आपल्याकडे तासवडी एम आय डी सी आज तसं जर बघितलं तर छोटे असेल, परंतु त्या ठिकाणी सुद्धा चांगले उद्योग कशा पद्धतीने आणता येतील आणि त्याला अलाइड उद्योगधंदे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालू करता येतील या दृष्टिकोनातून आम्ही 100% प्रयत्न करू. आणि बेसिकली जी मागाशी मी सांगितलं तुम्हाला की भविष्यामध्ये शेती ह्या क्षेत्राला सुद्धा चांगले दिवस येणार आहेत, पण त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, मग त्या ठिकाणी लागणारं शेतीसाठीचं पाणी असेल, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल, त्याच पद्धतीनं त्याला लागणारं टेक्निकल तांत्रिक ज्ञान असेल, अशा पद्धतीनं आपण बराचसा भाग शेतीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मॅनपॉवर सगळ्यात जर जास्त मॅनपॉवर युटिलाइज करण्याची क्षमता आहे तर शेती क्षेत्रामध्ये, पण त्यात सुद्धा अर्थार्जन चांगल्या पद्धतीनं झालं. शेवटी कुठलाही उद्योगधंदा आपण करतो यासाठी 4 पैसे मिळवण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा आम्ही अभ्यास करून त्यामध्ये काय बेटर आणता येईल, त्या माध्यमातून युवकांना चांगल्या पद्धतीनं हाताला रोजगार कसा देता येईल, त्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीनं आणता येईल. फक्त ऊस लावणं म्हणजे शेतीमध्ये प्रगती झाली असं समजायचं काय कारण नाही. त्या क्षेत्रामधला सुद्धा फार फास्ट असं फील्ड आहे की जर अभ्यास केला तर बरेचसे त्यामध्ये चॅनल ओपन होऊ शकतात, त्याच्यावर आधारित प्रोसेसिंग युनिट्स होऊ शकतात, त्यासाठी लागणारं मग फायनान्स असेल, टेक्निकल नॉलेज या बाबतीत सुद्धा भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आमच्याकडे ते विजन आहे. त्या विजनच्या माध्यमातून आम्ही 100% या ठिकाणी युवकांच्या हाताला रोजगार देण्याचं नियोजन करू. बरं, आता काय काय रॅपिड फायर प्रश्न घेऊया तुमच्या मनात जे असेल ते सांगा. तर रॅपिड फायरमध्ये पहिलं नाव घेतो छत्रपती उदयनराजे भोसले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या बाबतीत आपल्याला मी एवढंच सांगू शकतो की एक अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व. उद्या एखादी गोष्ट केली तर कोण काय म्हणेल असं फार न विचार करता मला जे काय वाटतंय त्या पद्धतीनं मी चालणार अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. देवेंद्र फडणवीस साहेब काय काय गोष्ट त्यांच्यातली आवडतवाचं, म्हणजे त्यांच्याकडचा अतिशय चांगला गुण आहे की ती प्रशासनावर पकड कशी असावी ही त्यांच्याकडून शिकून घेण्यासारखा विषय आहे. आणि हार्ड वर्कर आहेत सगळ्यात महत्वाचं. 18-18, 20-22 तास काम करण्याची जी त्यांची क्षमता आहे तो एक त्यांच्याकडून घेण्यासारखा गुण आहे. त्याच पद्धतीनं आज जसं तुम्ही म्हटलं की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यालाच समाधानी केलं, सगळ्यांनाच विन विन पोझिशनला नेऊन ठेवलं. हे कौशल्य आहे. हा, हे कौशल्य 100% त्यांच्या. बरं, एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक धडाधड निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यांच्याकडं सुद्धा अतिशय ते हार्ड वर्कर व्यक्तिमत्व आहे. आणि एका अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून एक प्रगतशील महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होणं त्याच्यासाठी लागणारं अपार कष्ट किंवा धाडस ते त्यांच्याकडं आहे. अजितदादा पवार. अजितदादा पवारांना सुद्धा प्रशासनाच्या बाबतीत सगळ्यात झटपट निर्णय घेणे किंवा सगळ्यात फास्ट निर्णय घेणारा किंवा प्रशासनावर पकड असणारं एक मजबूत असं व्यक्तिमत्व म्हणून आज सगळ्यांना ते सुपरिचित आहे. कामाचा धडाका कशा पद्धतीनं असावा किंवा अधिकाऱ्यांना प्रसंगी काय म्हणतो आपण अगदी धाकात ठेवून काम करून घेण्याचं एक कौशल्य त्यांच्याकडे आहे. बरं, शरद पवार साहेब.
त्यांच्याकडे जर आज बघितलं आपण तर एवढे वर्ष वय असून सुद्धा जी जिद्द किंवा आज सुद्धा ह्या वयामध्ये कष्ट करण्याची जी काय क्षमता आहे ते अफाट आहे त्या व्यक्ती महत्वाकडे. उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसं बरेचसे लोक म्हणायचे की बाबा बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेना संपेल. पण तसं जर बघितलं तर त्यांनी म्हणजे कालपर्यंत तरी त्यांचा परफॉर्मन्स व्यवस्थित ठेवलेला होता. म्हणजे जास्त बाहेर न पडता जास्त कष्ट न करता सुद्धा आपलं स्थान ठेवायचं काम त्यांनी केलं असं म्हणायला काय हरकत. शेवटचं नाव तुम्हीच सांगा कुठलं घेणार. शेवटचं नाव तुम्हीच सांगा मी कुठलं घेणार. कोण राहिलं जर राहू दे मी सांगतो बाळासाहेब पाटील. त्यांच्या बाबतीत आम्हाला सगळं निगेटिव्ह दिसते पॉझिटिव्ह काही दिसत नाही. दादा तुम्हाला निवडून का द्यावं कुठल्या अशा दोन तीन गोष्टी सांगाल की मला ह्या कारणामुळे निवडून द्यावं बाकी उमेदवारांपेक्षा मी वेगळा आहे असे कुठले गुण सांगाल की मी वेगळा आहे ह्यांच्यापेक्षा. बेसिकली आज जर आपण बघितलं तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की 25 वर्ष फार मोठा काळ आहे. हे ज्या विद्यमान लोकप्रतिनिधींना मिळाला यामध्ये अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये यायला पाहिजे होती. तुम्ही जर शेजारी बघितलं शंभूराज देसाई पण 2.5 वर्ष पालकमंत्री आहेत. तिथं अशी परिस्थिती आज काम करायचं म्हटलं तर काम सुचवताना जागेची अडचण होती किंवा झालेलीच काम आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ तर तुम्ही बघितलं तर सगळा काँक्रीट करून टाकलेला काँक्रीट मतदारसंघ म्हणायला हरकत नाही. पलीकडं मानखटाव मतदारसंघामध्ये 100-150 किलोमीटरवर त्या ठिकाणी जयकुमार गोरेभाऊंनी पाणी नेलेलं आहे. परंतु आमच्या इथं साधं हनबरवाडी धनगरवाडीचं पाणी यांना 25 वर्षामध्ये 7 किलोमीटरवर त्यांना नेता आलेलं नाही. म्हणजे हा त्यांचा फेल्युअरच आहे. पण आम्ही या ठिकाणी 2014 इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि ह्या योजनांना चांगल्या पद्धतीने गती दिली. आम्ही फक्त पुढचं सांगत नाही तुम्हाला की मी पुढे ही करणार आहे ती करणार आहे. आम्ही करून दाखवले इथं हनबरवाडी धनगरवाडी चालू करून दाखवली. तारळेच्या कोपर्डे लिंक कॅनॉल 2010 धरण झाले. इथं जर एखादा कर्तव्यगार आमदार असता तर 2012 इथं पाणी पडायला पाहिजे होतं कॅनॉलमध्ये. आज 2024 म्हणजे तुम्ही लोकांची 12 वर्ष पाणी पण वाया घालवलं आणि लोकांना सुद्धा त्याच्यापासून वंचित ठेवलं. म्हणजे आज हे दोन प्रोजेक्ट आम्ही करण्यामध्ये सक्सेस झालोय पाण्याच्या योजनांच्या संदर्भात. आज जी काय आज मी तुम्हाला सांगितलं आजची अचीवमेंट आहे त्यांची. आम्ही त्या ठिकाणी नुसतं बोललो नाही तर प्रस्ताव मंत्रालयापर्यंत नेलेला आहे. आणि आज फडणवीस साहेबांना मागणी केली आणि त्यांनी शब्द दिलाय खंडोबाला स्मरून आणि समोर असलेल्या जनतेला स्मरून. त्यामुळं त्या सुद्धा मंडळींना आम्ही 100% पाणी या ठिकाणी तारळीचं जे आहे 50 मीटर हेड 100 मीटर करणं ते करून देणार आहे. आमचं विजनच आहे. त्याच पद्धतीनं उरमोडी उजव्या कालव्यामध्ये सुद्धा या ठिकाणी गणेशवाडी उपसा सिंचन असेल त्याच पद्धतीने आम्ही समर्थ उपसा सिंचन आणि काशुळ उपसा सिंचन याला पाणी आरक्षित करून घेतलेलं आहे. आमच्याकडे विजन पण आहे आणि आम्ही काम पण करून दाखवलेलं आहे. बरं भरपूर गप्पा मारल्या. आता जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार का. कारण काय होतंय भरपूर मुलाखतीत आपण प्रचारसभेत बोलत असतो पण त्या होणार का पूर्ण दादा. बेसिकली आम्ही आज विषय असेच हातात घेतोय की जे आपण करू शकतो आणि त्यासाठी काय फक्त प्रयत्न आणि राजकीय इच्छाशक्ती या दोनच गोष्टींची गरज आहे. आणि त्याचीच वानवाईत असल्यामुळे हे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. त्यामुळं मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं की आम्ही आज तारळीचा विषय मांडला तर त्या ठिकाणी तिथं शब्दच घेतला आणि तो कसल्या परिस्थितीत फॉलोअप घेऊन हा विषय होणार का तर 100% होणारा विषय आहे. फक्त त्या ठिकाणी प्रयत्न करणे चिकाटीनं त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप घेणे आणि वरिष्ठ ज्या समजा उद्या जलसंपदा मंत्री या ठिकाणचे असतील त्यांच्या मागे लागून फक्त त्यांनी तिथं येस म्हणणे एवढाच विषय बाकी सगळंच प्रिपरेशन करून ठेवलं. जाता जाता शेवटी जे मतदार आपण राजा म्हणतो त्यांना काय आव्हान कराल. त्यावेळेला मी मतदार राजाला एवढंच आव्हान करीन की आज ज्या व्यक्तिमत्वाला तुम्ही 25 वर्ष या ठिकाणी मतदान केलं निवडून दिलं
त्यांच्याकडून आजपर्यंत तुम्ही समाधान होईल अशा पद्धतीचं काय झालं ना? विकास अंतर्गत गावचा झालेला आहे ना, शेती पाण्याचा झालेला आहे ना, बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत झालेला आहे. त्यामुळं तुम्ही एक वेळ बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो न केलेल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे एक वेळ बदल करून बघा, 100% तुम्हाला मी रिझल्ट देऊ. ठरलेलं आमचं 5 मिनिटं बोलायचं, पण किती झालं आता मला माहित नाही. दादा बोलून कसं वाटलं? बेसिकली अशा पद्धतीनं आपण जी काय मुलाखत घेतली त्यामध्ये खरं तर आमची बी प्रतिभा पणाला लागते आणि त्या माध्यमातून थोडस काय म्हणू आपण, तुम्ही आमचा मेंदूचा पण व्यायाम करून या ठिकाणी घेतला आणि गप्पा मारायला ठीक आहे ना. आम्हाला बी ज्या काही गोष्टी समोर नाही आलेल्या त्या माध्यमातून तुम्ही समोर आणल्यात. आपलं व्हिजन तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवताय, हे सुद्धा एक अतिशय चांगलं साधन आहे ना. मला 12 दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे आणि आज आपल्याकडे काय आहे ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय. हा एक पॉझिटिव्ह बरोबर ह्यातला भाग आहे. दादा धन्यवाद.